श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या स्माइल वाईल या भागामध्ये आपल्या सोबत आहेत डॉक्टर नेहा दाते. डॉक्टर नेहा, या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. डॉक्टर नेहा दाते गेली 3.5 वर्ष दंत चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. शनिवार पेठ पुणे या ठिकाणी त्यांचं स्माइल वाईल हे डेंटल केअर क्लिनिक आहे. श्रोते हो, येत्या मार्चमध्ये स्माइल वाईल डेंटल केअर क्लिनिकमध्ये इम्प्लांट मंथ जो आहे तो साजरा केला जाणार आहे आणि या इम्प्लांट मंथचा नक्की फायदा घ्या. आपल्या दातांविषयी कुठल्याही समस्या असतील तर आपण आजच डॉक्टर नेहा दाते यांच्या स्माइल वाईल या डेंटल केअर क्लिनिकला भेट द्या आणि त्यासाठी हा फोन नंबर लिहून घ्या 96 65 73 46 97. या भागामध्ये ब्रिज इम्प्लांट आणि कवळी याबद्दल एक विस्तृत माहिती सांगा. ब्रिज मध्ये एक दात बसवण्यासाठी मागचा आणि पुढचा असे दोन दात तासले जातात आणि त्यांच्या आधाराने मधला दात बसवला जातो. कवळी जी असते ती नेहमी काढण्या घालण्याची असते. त्यामध्ये बाजूच्या दातांना आपण काही मॉडिफिकेशन करत नाही, ती सांभाळायला लागू नये म्हणून बहुतेक पेशंट कवळी प्रिफर करत नाहीत. इम्प्लांट मध्ये आजूबाजूच्या दातांना कोणताही त्रास न देता फिक्स पद्धतीने केवळ जिथे दात नाही तिथेच फक्त काम करून दात बसवता येतो. अच्छा, म्हणजे ह्या तिन्हींमधला मूळ फरक काय मग? ब्रिज आणि कवळीमध्ये आपण हाडातून कुठलाही सपोर्ट घेत नाही, त्यामुळे त्यावर लिमिटेड गोष्टी आपण चावू शकतो. अच्छा, त्याचा परिणाम आपल्या खाण्यावर होतोच, म्हणजे काही पदार्थ चावलेच जाऊ शकत नाही, हा त्यामुळे खाता येत नाही. पण इम्प्लांट मध्ये दात आपण अगदी नॅचरल पद्धतीने वापरू शकतो. अच्छा, म्हणजे सगळ्या प्रकारचे पदार्थ खाऊ शकतो आपण? हो हो हो, आपण सर्व पद्धतीच्या गोष्टी खाऊ शकतो आणि हव्या तसा चावू शकतो. श्रोते हो, मुद्दामूनच ब्रिज कवळी आणि इम्प्लांट यातला मूळ फरक काय आहे डॉक्टर नेहा आपल्याला समजावून देत आहेत. डॉक्टर नेहा दाते गेली 3.5 वर्ष दंत चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. शनिवार पेठ पुणे या ठिकाणी त्यांचं स्माइल वाईल हे डेंटल केअर क्लिनिक आहे. दातांसंबंधीच्या कोणत्याही समस्यांविषयी जाणून घेण्यासाठी त्वरित शनिवार पेठ या ठिकाणी डॉक्टर नेहा दाते यांच्या स्माइल वाईल डेंटल केअर क्लिनिकला नक्की भेट द्या. अधिक माहितीसाठी आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी कागद पेन हातात असेल तर हा फोन नंबर लिहून घ्या 9665734697. श्रोते हो, येत्या मार्चमध्ये स्माइल वाईल डेंटल केअर क्लिनिकमध्ये इम्प्लांट मंथ जो आहे तो साजरा केला जाणार आहे आणि या इम्प्लांट मंथचा नक्की फायदा घ्या. डॉक्टर नेहा, ब्रिज कवळी आणि इम्प्लांट या तिन्हीचे परिणाम काय होतात? कवळी जी असते ती सोबत सांभाळावी लागते आणि कवळीमध्ये जर तार असेल तर ज्या दाताचा आधार घेतला जातो त्या दातावरती घर्षणामुळे त्या दाताचं नुकसान होण्याची संभावना असते. ब्रिजमध्ये बाजूचे दात जर हेल्दी असतील तर ते गरज नसताना तासावे लागतात. ब्रिज आणि इम्प्लांटचा खर्च तसा जवळपास सारखाच असतो, त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी इम्प्लांटचाच ऑप्शन चूज करावा. इम्प्लांट हा सगळ्यांना करता येण्यासारखी गोष्ट आहे. अच्छा, फक्त मला कायम प्रश्न हा विचारला जातो की सगळ्यांनाच तुम्ही इम्प्लांट बसवता का? तर तसं नसतं. हाडाची उंची, रुंदी, लांबी, जाडी हे सगळं नीट असणं आवश्यक असतं. त्यात जर हायपरटेन्शन, डायबिटीज असे काही जर आजार असतील तर त्या पेशंट्सची खास काळजी घेणं आवश्यक असतं. तर जे पेशंट्स या सर्व परीक्षांमधून पास होतात त्यांनाच इम्प्लांट सजेस्ट केले जातात. म्हणजे ब्लड टेस्ट, 3D इमेजिंगची टेस्ट ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर इम्प्लांट बसवण्यासाठी पेशंट सक्षम मानला जातो. इम्प्लांटच्या फेल्युअरच्या ज्या काही केसेस होतात तो हाच पूर्वाभ्यास न केल्यामुळे होतात. आणि स्माइल वाईल मध्ये कोणतीही ट्रीटमेंट सुचवण्याआधी त्याची संपूर्णपणे तपासणी आणि सर्व बाजूंनी विचार केला जातो. या क्लिनिकमध्ये प्रत्यक्ष येऊन भेटल्यावरती रुग्णाची पूर्णपणे तपासणी केली जाते, मगच ट्रीटमेंट चर्चेनंतर सुचवली जाते. श्रोते हो, तुम्ही ऐकलं असेल आता डॉक्टर नेहा दाते यांनी काय सांगितलं. स्माइल वाईल या डेंटल केअर क्लिनिकमध्ये कोणतीही ट्रीटमेंट देण्याआधी सर्व प्रकारची चाचणी केली जाते आणि मगच त्यावरती योग्य ती ट्रीटमेंट दिली जाते. श्रोते हो, स्माइल वाईल क्लिनिकमध्ये 26 मार्च रोजी कवळी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये ज्यांना फिक्स्ड ब्रिज परवडू शकत नाही आणि कवळी करायची आहे त्यांची मोफत तपासणी केली जाऊन कमी दरामध्ये कवळी बसवली जाणार आहे. तेव्हा श्रोते हो, या संधीचा नक्की फायदा घ्या आणि त्यासाठी शनिवार पेठ येथील डॉक्टर नेहा दाते यांच्या स्माइल वाईल या डेंटल केअर क्लिनिकला नक्की भेट द्या. फोन नंबर घ्या 96 65 73 46 97. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. टिल देन कीप स्माइलिंग. थँक्यू डॉक्टर. थँक्यू.